डीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. संध्याकाळची वेळ होत आली आहे. या झाडांना पाणी घालूयात. तिन्ही सांजेची वेळ झाली आहे. देवासमोर दिवा लावूयात. मैत्रिणींनो, चैत्र मास नुकताच सुरू झाला आहे तेव्हा कैरीची डाळ, थंडगार पन्ह, सुगंधित असे मोगऱ्याचे गजरे आणि चैत्र गौरीचं हळदी कुंकू याचीही सगळीकडे लगबग नक्कीच असणार. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण चैत्र गौरीच्या हळदी कुंकवासाठी अगदी 10 मिनिटात होणारी सहज साधी सजावट पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूयात. यामध्ये 3 प्रकारच्या सजावटी मी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक जरूर करा. आता टीव्ही युनिटवर जर थोडी मोकळी जागा असेल तर याप्रमाणे सजावट करू शकता. हे टेबल रनर मी इथे अंथरलं आहे. एक छोटं सूप घेऊया, त्यात थोडी फुलं. इथे मी आर्टिफिशियल फुलं घेतली आहेत. तुम्ही छान सुगंधी मोगऱ्याचीही फुलं ठेवू शकता. त्यानंतर त्यात असा सुंदर लहानसा पितळ्याचा दिवा लावूया. तुम्ही टी लाईट पण याच्यात ठेवू शकता. त्यानंतर कोणतेही असे छोटे डेकॉर पीस. एखादं छोटंसं प्लांट, जसं की मी इथे काचेच्या हंडीतला मनी प्लांट इथे ठेवला आहे. आपली पहिली साधी सोपी सजावट तयार आहे. पहा, आता दुसरा प्रकार पाहूया सजावटीचा. एका लहान टेबलावर छान असा टेबल क्लॉथ, त्यावर एखादी अशी आर्टिफिशियल वेल किंवा मोगऱ्याचा गजरा पण तुम्ही ठेवू शकता. छान पितळी असा दिवा, धूपदाणी, एका दगडीत पाणी घेतलं आहे आणि त्यात वॉटर पंप ठेवला आहे का ते पुढे पहा. गोपद्म रेखाटलेली सुंदरशी गौरी, दिवा आणि धूप लावून वातावरण प्रसन्न करूयात. आता या दगडीत थोडी फुलं घालूयात. आणि पहा,
सुंदरसं लहानसं वॉटर फाउंटन आणि इकडे स्मोक फाउंटन. आता ही अरेंजमेंट मी सेंटर टेबलवर करून दाखवली आहे. हेच टेबल थोडं बाजूला ठेवूनही ही सजावट सुंदर दिसते. अगदी सहज सोपी कमी वेळात होणारी कोणतंही जास्तीचं साहित्य न लागणारी आपली ही दुसरी सजावट तयार आहे. पहा, ओम स्वस्तिक आणि श्री असं लिहिलेली गोवरी पण इथे तुम्ही सजवू शकता. आता तिसरी सजावट पाहूया. घरी दगडी खलबत्ता आहे, त्यातला खल मी घेतला आहे. यात पाणी घालून ही फुलं त्यात सजवूया आणि छान असा दिवा त्यात सोडूयात. अगदी 5 मिनिटात होणारी वॉल कॉर्नरची सजावट म्हणूयात आपण याला. तयार आहे, तुम्ही पाहू शकता. तर असा होता आजचा होम डेकॉर किंवा सजावटीचा व्लॉग. कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आजच्या या सजावटीच्या व्लॉगमधली कोणतीही गोष्ट तुम्हाला आवडली असेल, उपयोगी वाटली असेल, तर आजच्या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि जाता जाता डीप्स आर्ट पॅशन या आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. परत भेटूयात अशाच सुंदरशा होम डेकॉर, आर्ट अँड क्राफ्ट किंवा एखाद्या छानशा पारंपरिक रेसिपीसोबत. धन्यवाद.